आजचे राशी भविष्य, सुकलेला फुलासारखा दिवस असेल तुमचा। या पाच राशीचे लोक खूप दुखी आणि उदासी असणार। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हास अशा काही राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी हा दिवस खूप दुखी अन उदास असेल। त्या पाच राशी कोणत्या आहेत व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहोत, पण व्हिडिओ बिलकुल मिस करू नका, शेवटपर्यंत जरूर पहा। मित्रांनो, संपूर्ण राशी भविष्य आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आमचा चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका। तर चला मग जाणून घेऊया त्या राशीबद्दल। पहिली राशी आहे मेष राशी। सध्या तुमच्या मनात घर किंवा कार दुरुस्तीसारखे विचार चालू आहेत। आई वडील किंवा आईसारख्या स्त्रीचा आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। शांत राहण्यासाठी आणि काम व्यवस्थित करण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालावा। घरगुती व्यवहारात आनंद मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल। वृषभ राशी। फक्त एक छोटी सहल तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकते। लेखन, संगीत, कला याद्वारे आत्म अभिव्यक्तीसाठी वेळ काढा। अलगव आणि एकटीपणाचा हा टप्पा तात्पुरता आहे आणि भविष्यात तुम्हाला अधिक चांगल्या संधी मिळतील। आज पालकांचा आरोग्याची चिंता वाढू शकते। मिथुन राशी। सध्या घरगुती बाबी तुमच्या मनात असू शकतात आणि भाऊ किंवा पालकाचे आरोग्य तुम्हाला त्रास देऊ शकते। सामाजिक संमेलन, क्लबमध्ये पार्टी किंवा रेस्टॉरंटचा आनंद घेण्यासाठी वेळ काढा। पैशाचा सदुपयोग करा आणि फालतू खर्च करणे टाळा। स्वतःला इतरांचा आदर केल्याने तुम्हाला आधार होईल। कर्क राशी। अलीकडील मूल्यमापन तुमच्यासाठी चांगले आहे। इतर लोक कामावर तुमचा नेतृत्व कौशल्य दाखल घेत आहे। सामाजिक स्थितीबद्दल बदल अगदी क्षितिजावर आहे। यावेळी जर पैशाची कमतरता असेल तर काळजी करू नका, कारण उत्पन्नाचा कोणताही नवीन स्रोत तुम्हाला या तणावातून मुक्त करेल। सिंह राशी। बदल आवश्यक आहे म्हणून बदल स्वीकारा। आता आराम करा आणि मार्गदर्शनासाठी स्वप्ने पहा। नुकतेच झालेले कोणतेही नुकसान, मग ते आर्थिक असो किंवा एखाद्या विशेष व्यक्तीचे नुकसान, तुम्हाला त्रास देऊ शकते। एकटीपणाचा हा काळ तात्पुरता आहे, जो नवीन दृष्टिकोन प्रदान करत आहे। कन्या राशी। तुमचा घाकटा भाऊ तुम्हाला अचानक आर्थिक किंवा व्यावसायिक लाभ साजरा करण्यासाठी भेटू शकतो। लोकांना भेटा आणि इतरांना तुमचे आकर्षण दाखवा। नेटवर्किंगसाठी ही चांगली वेळ आहे। एखाद्या प्रिय व्यक्तीला तुमचे वेळ आणि लक्ष द्यावा लागेल। आज पैसा ही तुमची मुख्य चिंता असेल। आज तुम्ही आनंदाच्या शोधात आहात। तुळ राशी। कामात सर्व काही अद्भुत आहे। तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जात आहे आणि नवीन संधी उघडल्या जात आहे। आपण स्वतःला कार्यकारी अधिकाऱ्यांच्या जागी शोधू शकता। घरातील समस्यांमुळे गोष्टी अधिक क्लिष्ट होऊ शकतात। समाधानावर हुशारीने काम करा। वृश्चिक राशी। तुमची चिंता अर्थपूर्ण प्रवास किंवा नवीन शैक्षणिक ध्येयातून जाऊ द्या। कायदेशीर सल्ल्यासाठी तुम्हाला एखाद्या नातेवाईकाचा किंवा कदाचित वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल। मेहनत करत रहा आणि नशीब तुमचा असेल। आजचा दिवस मुलाखती, संभाषण आणि चर्चेसाठी चांगला आहे, कारण प्रत्येक जण तुमच्या कल्पनांचा प्रशंसा करेल। धनुराशी। तुम्हाला काही अनपेक्षित पैसे मिळू शकतात। हुशारीने गुंतवणूक करा। जोखमीचा सट्टा टाळा। आध्यात्मिक किंवा सर्जनशील क्रियाकल्पांद्वारे चिंता आणि दुखांवर मात करता येते। वाईट गोष्टींमुळे तुमची चिंता वाढेल। नातेसंबंधामध्ये हुशार व्हा, विशेषतः जवळच्या नातेसंबंधामध्ये गुंड नाही। मकर राशी। यावेळी तुम्ही स्वतःला व्यवसाय किंवा कायदेशीर चिंतेने वेढलेले असू शकता। ज्येष्ठांना किंवा इतर महत्त्वाच्या लोकांना भेटा आणि
त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्या. आता तुम्ही ज्या समाना उपस्थित राहाल त्या तुम्हाला शांती देईल. नवीन भागीदारी आणि नातेसंबंध आज विकसित होऊ शकतात. कुंभ राशी, तुमच्या मनावर सध्या कर्ज आहे. काळजी करण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. नवीन प्रशिक्षणासाठी साइन अप करणे किंवा नवीन कौशल्य शिकणे तुम्हाला स्पर्धेतून वेगळे होण्यास मदत करेल. आरोग्याची काळजी घ्या. एक नातेवाईक कदाचित काका हे तुम्हाला मदत करू शकतात. शेवटची राशी आहे मीन राशी. तुम्ही सध्या सामाजिक मूडमध्ये आहात. मनोरंजन आणि सर्जनशील क्रियाकल्पांमध्ये स्वस्थ आहे. आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा. घरातील वडीलधाऱ्या आणि मुलांसोबत वेळ घालावा. नवीन संधीचा आनंद घ्या पण हुशारीने गुंतवणूक करा. हुशारीने काम करा आणि आपल्या विवेकांकडे दुर्लक्ष करू नका. तर ज्या राशींसाठी हा दिवस खूप दुःखी आणि उदास असेल त्या राशी आहेत मेष, मिथुन, सिंह, तूळ आणि कुंभ. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात. रोज अशा प्रकारे राशीफळाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल ॲस्ट्रोमाटीला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.